सुस्वागतम, कसे आहात? आरोग्याची काळजी घेताय ना? जरूर घ्या. आजच्या सदरात मी तुम्हा सर्वांसाठी घेऊन आली आहे नाचणीची पौष्टिक भाकरी. नाचणी खाण्याचे काय काय फायदे आहेत ते आपण पाहणार आहोत आजच्या सदरात. निरोगी आरोग्यासाठी आणि योग्य शारीरिक वाढ होण्यासाठी सकस आहार आणि पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश करणे तितकेच गरजेचे आहे. भारतीय जेवणामध्ये गोड पदार्थापासून कडू पदार्थापर्यंत प्रत्येक घटकांचा समावेश आपल्या आहारात पोळी भाजी भात आमटी या पदार्थांचा सोबतच बाकीचे समावेश करणे तितकेच गरजेचे आहे. नाचणी ही राईसारखी दिसणारी जोंधळ्याच्या चवीची अतिशय पौष्टिक असे तृणधान्य आहे. आता आपण नाचणीचे विविध फायदे पाहूयात. यामध्ये रायबोफ्लेविन, कॅल्शियम, लोह आहे. मधुमेह, अशक्त आणि आजारी माणसांना नाचणीची भाकरी द्यावी. उपयुक्त आणि गुणकारी नाचणी ही रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करते. पित्तशामक, तृप्तिकारक व रक्तातील तीक्ष्ण उष्ण हे दोष कमी करते. स्थूल व्यक्तींनी शक्यतो नाचणीची भाकरी खावी. वजन कमी करणाऱ्यांनी नाचणीची भाकरी आहारात आणावी. नाचणीचा उपयोग अमांश, अजीर्ण, उदरवाद, जुनाट, ताप या रोगात होतो. नाचणीला कधीच कीड लागत नाही. लहान मुलांना नाचणीचे सत्व द्यावे. कंबर दुखत असेल तर नाचणीची पेज घ्यावी. शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते नाचणीमुळे. गोवर, कांजण्या, नागिन या विकारात नाचणीच्या पिठाची भाकरी खावी. नाचणीच्या पिठाचे पोटीस बांधावे. नाचणीच्या तुसाच्या राखेचा उपयोग करावा. नाचणीची पेज लहान मुलांना दिल्यास त्यांची हाडे मजबूत होतात व रक्त वाढ. मेंदू उत्तेजित करण्यासाठी सुद्धा नाचणीच्या भाकरीचा उपयोग होतो. स्त्रिया ज्या स्तनपान करत असतील त्यांना नाचणी खाल्ल्याने बाळाला दुधातून प्रोटीन्स, फायबर, लोह, कॅल्शियम मिळते. रोजच्या आहारात नाचणी आणि नाचणीपासून बनविलेले विविध पदार्थ यांचा नक्की समावेश करावा. इथेच थांबते. पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन. तोपर्यंत बाय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट थ्रू जरूर कळवा.
तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता, ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अलका पाखरे खाडे, आणि माझं फेसबुक पेज आहे डेंटल केअर क्लिनिक बाय डॉक्टर अलका खाडे. तुम्ही मला यूट्यूबवर फॉलो करू शकता ब्युटिफुल लाईफ बाय डॉक्टर अलका खाडे. थँक्स फॉर